राष्ट्रप्रेमाने भारलेल्या जनतेने केरळमधील अन्यायी हुकुमशाही विरोधात एल्गार पुकारलाय. त्यामुळे केरळमधील राष्ट्रभक्तांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही अशी ग्वाही भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी पनवेल येथील निषेध मोर्चात दिली. केरळात राष्ट्रप्रेमी संघटनांच्या कार्यकर्त्यांवर होणाऱ्या हिंसाचाराविरोधात बुधवारी देशव्यापी निषेध मोर्चा काढण्यात आले. त्यानुसार पनवेल येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार मंचाच्या वतीने भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळून या मोर्चाला सुरुवात झाली. यात आमदार प्रशांत ठाकूर, प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, माजी नगराध्यक्ष चारुशीला घरत, युवा नेते परेश ठाकूर, युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, शहराध्यक्ष जयंत पगडे, विनोद साबळे, प्रवीण खंडागळे, जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा कल्पना राऊत, दर्शना भोईर, हिना भक्ता, आंबेडकर विचार मंचचे सुभाष कांबळे, नंदा जोझे, किरीट देशमुख, गोरक्ष महाराज, के राघवन, अविनाश कोळी, राजेंद्र येरुणकर, रमेश मुंडे, माजी सभापती अनिल भगत, माजी नगरसेवक राजू सोनी, नितीन पाटील, समीर ठाकूर, माजी नगरसेविका नीता माळी, संगीता कांडपाल, राजश्री पवार, विद्या तामखेडे, सुलक्षणा जगदाळे, भीमराव पवार, सुभाष भुजबळ, संजय भोपी, किशोर चौतमल, मयुरेश नेतकर, चिन्मय समेळ, रमेश मोगरे, साईनाथ श्रीकंडे, मामा टिळक, राकेश फाटक, रोहित कुलकर्णी, कोमल कोळी यांच्यासह कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केरळ सरकारचा निषेध व्यक्त करून उपस्थितांना मार्गदर्शन केले. आज ज्या मानवी मूल्यांची सातत्यानं केरळ मधल्या तिथल्या कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा सातत्यानं देशभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला जाणीव करून देण्याचा प्रयत्न करतो किंवा खोटा आव आणतो, त्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला आपल्याच कार्यकर्त्यांच्याकडून सरकारच्या पाठबळाच्या वरती होणाऱ्या हत्या दिसत नाहीत ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. गेल्या 10 वर्षांचा जर आपण इतिहास पाहिला तर गेल्या 10 वर्षामध्ये शेकडो कार्यकर्त्यांच्या अमानुषपणानं, क्रूरपणानं हत्या केलेल्या आहेत. मी आज आपल्या या आंदोलनाच्या माध्यमातून आपण सर्वांना विनंती करणार आहे. एकीकडे आज आपण हा निषेध केला, तर या निषेधानंतर पुढे काय? आम्ही सर्वजण आज जर या देशाचे जागरूक नागरिक असू तर या देशाचे जागरूक नागरिक या नात्यानं या हत्यांचा आम्ही केवळ निषेध करून थांबून चालणार नाही, तर आमच्या पातळीवरती आम्हाला जेव्हा जेव्हा अशा पद्धतीचं समर्थन देण्याची आवश्यकता असेल त्या त्यावेळेला आम्ही पेटून उठलं पाहिजे. यावेळी इतर मान्यवरांनीही आपले मनोगते व्यक्त केली. हिंसाचारांनो सावधान, जागा झाला हिंदुस्थान, हिंसाचार थांबवा, देशभक्ती जागवा, केरळ सरकारचा निषेध अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. राष्ट्रपतींच्या नावे प्रांतांच्या प्रतिनिधींना आमदार प्रशांत ठाकूर, नंदा जोझे आणि किरीट देशमुख यांच्या शिष्टमंडळाने यावेळी निवेदन दिले.